महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात सीमावादाच्या मुद्द्यावर कर्नाटक विरोधात दोन्ही सभागृहात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा शासकीय ठराव सभागृहाच्या पटलावर मांडला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह गावातील मराठी भाषक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे, निर्धाराने आणि सर्व ताकदीनिशी उभे. सीमा भागातील इंच ने इंच जमीन तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात आम्ही करणार आहोत आणि सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची हमी घेण्यासाठी कर्नाटक सरकारलाही समज देण्यासाठी प्रयत्न करणार, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दोन्ही सभागृहात मांडलेल्या ठरावात म्हटलंय. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गेले वर्षभर कारागृहात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग आता मोकळा झालाय. देशमुख 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस कारागृहात होते. हायकोर्टाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने सीबीआयची मागणी फेटाळत देशमुख यांना हा दिलासा दिलाय. त्यामुळे देशमुख आता उद्या कारागृहाच्या बाहेर येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जोपर्यंत सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत सीमा भाग केंद्रशासित घोषित करण्याचा ठराव घेतला जावा अशी मागणी केली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी करण्यासाठी कोणी काहीही मागणी करू शकेल परंतु इतक्या वर्षात हे का झालं नाही याचं उत्तर त्यांना पहिल्यांदा द्यावं लागेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. आत्तापर्यंत तरी हे जे बॉम्ब म्हणतायत ते लवंगी फटाके देखील नाहीत. आमच्याजवळ भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू, पण आत्ता सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत ते आम्ही बघू, असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय. राज्यात शिंदे गटातील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन वाटप घोटाळ्याचा आरोप केला जात असतानाच दुसरीकडे आणखी एक मंत्री वादात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये भुसे तरुणांना मारहाण करताना दिसून येत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ एका हिरकडी कक्षांमधील असून या व्हिडिओत मंत्री दादा भुसे दोन तरुणांना शिवीगाळ करत मारहाण करताना दिसून येत आहेत. व्हिडिओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. देशाने आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती केली असल्याचा दावा केंद्र सरकारने केला असला तरी देशावरील एकूण कर्जाचा बोजा आता तब्बल 147.19 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला असल्याचं दिसून आलंय. सार्वजनिक कर्जाच्या संबंधात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. दर 3 महिन्यांच्या आकडेवारीत हे कर्जाचे प्रमाण सातत्याने वाढतच असल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट झालंय. अर्थ मंत्रालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. नगरसेविका रेखा गुप्ता यांना दिल्ली महापौर पदाच्या उमेदवार म्हणून उभं करण्याचा निर्णय भाजपने घेतलाय. उपमहापौर पदासाठी कमल बागरी तसेच स्थायी समिती सदस्य पदासाठी कमलजीत सेहरावत, गजेंद्र दारल आणि पंकज लुद्रा यांचीही नावं जाहीर केली आहेत. दिल्लीच्या 250 सदस्यांच्या महानगरपालिका सभागृहात आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला. या संबंधात याआधी काढण्यात आलेली निवडणुकांबाबतची अधिसूचना उच्च न्यायालयाने रद्द बातल ठरवली आहे. न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती सौरव लावनिया यांच्या खंडपीठाने हा निकाल दिलाय. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी उत्तर प्रदेश सरकारने 5 डिसेंबर रोजी जारी केलेली अधिसूचना खंडपीठाने रद्द केली आहे. उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी या मागणीसाठी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी येथे धरणे आंदोलन केलंय. भाजप नेत्याचा मुलगा या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या एसआयटी तपासावर असमाधान व्यक्त करताना रावत यांनी आरोप केलाय की रिसॉर्टमधील एक व्हीआयपी पाहुण्याला अतिरिक्त सेवा ऑफर करण्यासाठी अंकितावर दबाव आणला जात होता, त्याला अंकिताने नकार दिल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. नेपाळमध्ये नवनियुक्त पंतप्रधान पुष्पकमल दहाल प्रचंड यांच्या सरकारमध्ये 3 उपपंतप्रधान नियुक्त करण्यात आलेत. एकूण 8 मंत्र्यांचा समावेश असलेले नवीन मंत्रिमंडळ प्रचंड यांनी स्थापन केलंय. काल प्रचंड यांना पंतप्रधान पदाची शपथ देतानाच अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी 8 मंत्र्यांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती. प्रचंड यांचे निकटवर्ती असलेल्या विष्णू पोंडेल, नारायण काजी श्रेष्ठ आणि राबी लामिछाने यांना उपपंतप्रधान म्हणून नियुक्त केलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने एका ऐतिहासिक कामगिरीला गवसणी घातली.
त्याने आपल्या कारकिर्दीतील 100वी कसोटी खेळताना धुव्वाधार द्विशतकी खेळी केली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वैयक्तिक 100व्या कसोटी द्विशतकी खेळी करणारा वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. या दोन संघात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वॉर्नरने ही कामगिरी केली आहे. या खेळीत वॉर्नरने 254 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकार फटकावताना 200 धावा केल्या. मात्र लगेचच त्याला क्रॅम्प येऊ लागल्याने त्याला मैदान सोडावं लागलं.